आज आपण एक्सरसाइज 1.3 मधील क्वेश्चन नंबर 1 मधील 6 नंबरचा एग्जांपल बघू आपण. मागच्या पीरियड मध्ये आपण लॉगॅरिथमिक डिफरेंशिएशन मध्ये असणारे दोन टाइपचे प्रॉब्लेम्स बघितले आपण. एक म्हणजे प्रॉडक्ट ऑफ फंक्शन्स अँड सेकंड प्रॉब्लेम कोशंट ऑफ फंक्शन्स. अशा टाइपचे दोन एक्झाम्पल्स आपण मागच्या तासिकेत घेतले होते. आज आपण फंक्शन एफ ऑफ एक्स रेज टू जी ऑफ एक्स ह्या स्वरूपात फंक्शन असेल अशा फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह कसं काढायचं आहे ते आपल्याला आजच्या पिरियडमध्ये बघायचं आहे. हा एक्झाम्पल आहे, 6 नंबर आहे, एक्स रेज टू टॅन इनवर्स एक्स. सोल्युशन बघा, लेट वाय इज इक्वल टू एक्स रेज टू टॅन इनवर्स एक्स. आता या एक्झाम्पलमध्ये बेसच्या जागेवर असणारं फंक्शन हे एक्स फंक्शन आहे आणि पॉवरच्या मध्ये असलेले फंक्शन टॅन इनवर्स एक्स आहे. म्हणजे हे एक्झाम्पल एफ ऑफ एक्स ब्रॅकेट रेज टू जी ऑफ एक्स या फॉर्ममध्ये असणारं हे फंक्शन असल्यामुळं आपल्याला या ठिकाणी तीच प्रोसिजर अवलंबायची जी आपण मागच्या पिरियडमध्ये अवलंबलेली होती. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स, आपल्याला याच्यानंतर काय क्रिया करायची, तर टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. तर बघा, लॉग वाय लेफ्ट साइड आहे, राईट साइड लॉग एक्स रेज टू टॅन इनवर्स एक्स. बरोबर, आता आपल्याला ह्या एक्सला लॉग ए असं गृहित धरायचं आणि टॅन इनवर्स एक्सला एम म्हणायचं, म्हणजे आपला लॉगरिथमचा लॉग होईल लॉ ऑफ लॉगरिथम म्हणून एम इंटू लॉग ए. म्हणजे आपल्याला या ठिकाणी टॅन इनवर्स एक्स इंटू लॉग एक्स असं मिळणार. बरोबर, हे जे टॅन इनवर्स एक्स आहे एक्सच्या पॉवरमध्ये ते लॉगच्या पाठीमागे येईल. हे लॉग वाय इज इक्वल टू टॅन इनवर्स एक्स इंटू लॉग एक्स. आता या ठिकाणी आपल्याला दोन फंक्शन्स दिसत आहेत उजव्या बाजूला, एक टॅन इनवर्स एक्स आहे दुसरं लॉग एक्स आहे. दोघांच्या मध्ये मल्टिप्लिकेशन चिन्ह आहे, म्हणजे प्रोडक्ट ऑफ टू फंक्शन्स आहे. म्हणजे आपल्याला डेरिव्हेटिव्ह कसं फाइंड आउट करायचं माहित आहे, प्रोडक्ट ऑफ टू फंक्शन असेल तर बाय युजिंग द प्रोडक्ट रूल यावरून आपण डेरिव्हेटिव्ह काढू. म्हणजे आपल्याला या ठिकाणी आता डायरेक्टली डिफरन्शिएट करायला काय हरकत नाही. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता बघा, डी वाय लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह 1/y dy बाय डी एक्स, 1/y dy बाय डी एक्स हे आपल्याला माहिती आहे. आता प्रत्येक वेळेला आपण आता तेच करायचं, लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे 1/y dy बाय डी एक्स इज इक्वल टू, आता बाय युजिंग प्रोडक्ट रूल. प्रोडक्ट रूल काय सांगते की फर्स्ट फंक्शन म्हणजे टॅन इनवर्स एक्स एज इट इज इंटू डी बाय डी एक्स ऑफ सेकंड फंक्शन दॅट इज लॉग एक्स अँड प्लस सेकंड फंक्शन लॉग एक्स एज इट इज इंटू डी बाय डी एक्स ऑफ फर्स्ट फंक्शन दॅट इज टॅन इनवर्स एक्स. मग आता या ठिकाणी आपण काय करू, डी वाय बाय डी एक्स लेफ्ट साईडला ठेवून देऊ आणि वायला ट्रान्सफर राईट साईडला. सो टॅन इनवर्स एक्स एज इट इज मल्टीप्लाय बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स इज 1/x प्लस लॉग एक्स एज इट इज मल्टीप्लाय बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स एक्स इज अ 1/(1+x²). ओके, अशा पद्धतीने डेरिव्हेटिव्ह आपल्याला मिळाला. आता वायची व्हॅल्यू आपल्याला परत रिसबस्टिट करायची, म्हणजे आपल्याला लास्टली फायनल आन्सर असं मिळणार, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू वाय एक्स रेज टू टॅन इनवर्स एक्स अँड इंटू इन ब्रॅकेट टॅन इनवर्स एक्स इंटू 1/x मीन्स टॅन इनवर्स एक्स अपॉन एक्स प्लस आता लॉग एक्स इंटू 1/(1+x²). सो लॉग एक्स अपॉन 1+x², दिस इज अवर लास्ट आन्सर. समजलं, डीवाय बाय डी एक्स इज इक्वल टू आपल्याला मिळाला एक्स रेज टू टॅन इनवर्स एक्स इन टू इन ब्रॅकेट टॅन इनवर्स एक्स अपॉन एक्स प्लस लॉग एक्स अपॉन 1+x². अशा पद्धतीने हे एफ ऑफ एक्स रेज टू जी ऑफ एक्सच्या स्वरूपात असतील एक्झाम्पल. तर पुढचा अजून एक प्रॉब्लेम आपण याच पद्धतीचा बघू. ठीक आहे.